मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय. कोणता महत्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया दिलासादायक निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सरकारी कर्मचारी अनधिकृतरित्या कामावर गैरहजर राहिल्यास अशा कर्मचाऱ्यांवर पडतर्फाची कार्यवाही करण्यात येते. शिवाय त्या कर्मचाऱ्यात कोणत्याही प्रकारची सेवानिवृत्तीचे लाभ मिळत नव्हते. याबाबत सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. खाण विभागातील एक कर्मचारी 100 दिवसापेक्षा अधिक दिवस अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्याने सदर कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आलेले होते. सदर कर्मचाऱ्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिलासादायक निर्णय देत सदर कर्मचाऱ्यास बडतर्फ न करता शक्तीची सेवानिवृत्ती देऊन सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. शक्तीची सेवानिवृत्ती देऊन सदर कर्मचाऱ्यास पेन्शनचा लाभ अनुदेय करण्याबाबत महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारी कामकाजामध्ये 100 दिवसापेक्षा जास्त दिवस अनाधिकृतरित्या गैरहजर राहणे कायदेशीर गुन्हा आहे. परंतु यामुळे सदर कर्मचाऱ्यास बडतर्फ करून पेन्शन लाभ अनुदेय न करणे चुकीचे असल्याने सदर कर्मचाऱ्यास सक्तीची सेवानिवृत्ती देऊन पेन्शन लाभ द्यावा असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.